ये जो चुनाव है ये आम चुनाव नहीं है। पहले जैसे चुनाव होते थे वैसा चुनाव नहीं है, क्योंकि पहली बार हिंदुस्तान के इतिहास में एक पार्टी और एक व्यक्ति हिंदुस्तान के संविधान को और लोकतंत्र को खत्म करने की कोशिश कर रहे हैं। ಇದೊಂದು ಸಾಮಾನ್ಯ ಚುನಾವಣೆ ಅಲ್ಲ, ಈ ತರ ಚುನಾವಣೆ ನಡೀತದೆ, ಓರ್ವ ವ್ಯಕ್ತಿ ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಧಿಕ್ಕರಿಸಿ ನಡೆಯುವಂತ ಒಂದು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಇದು ನಡೀತಾ ಇದೆ। ಸಂವಿಧಾನ ಸೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕೆ ಲೋಗೋ ಕೋ ಅಧಿಕಾರ ಉನ್ಕಿ ಆವಾಜ್ और आरक्षण मिला है। संविधान भारत देश जन हकुला स्वातंत्र। संविधान से पहले राजा महाराजा हिंदुस्तान पर राज करते थे। संविधान मदलो राज महाराज भारत देश हिंदुस्तान आड़ मारता। अगर आज हिंदुस्तान के गरीब लोगों के पास, पिछड़ों के पास, दलितों के पास, आदिवासियों के पास अधिकार है, आवाज है, तो संविधान ने ये आवाज और ये अधिकार दिए हैं। इवत्तु बड़ जनर हिंदुदर दलितर अल्पसंख्यातर सामान्य जनर तुनुस ध्वनि अधिकार इद्रे अब संविधान वत तो एक तरफ नरेंद्र मोदी संविधान को खत्म करने की कोशिश कर रहे हैं, उनके एमपीज ने साफ कह दिया है कि अगर वो चुनाव जीतेंगे तो संविधान को बदल देंगे और रद्द कर देंगे। इवत्तु नरेंद्र मोदी और बीजेपी और इस संविधान वाना नाश मारने कुंटे तम मात एमपी ಇವತ್ತು ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಅವರ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಬಂದ್ರೆ ಈ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ನಾಶ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಏಕ ತರಫ ವೋ ಲೋಗ್ ಔರ್ ದೂಸರಿ ತರಫ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಔರ್ ಇಂಡಿಯಾ ಅಲಾಯನ್ಸ್ ಜೋ ಸಂವಿಧಾನ ಕೋ ಬಸವನಾಜಿ ಕಿ ವಿಚಾರಧಾರಾ ಕೋ ಬಚಾನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ। ಒಂದ್ ಕಡೆ ಈ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಈ ಮೋದಿ ಅವರು, ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇವತ್ತು ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಇಂಡಿಯಾ ಅಲಯನ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ಇವತ್ತು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ